जिल्ह्यात विभागीय चाचा नेहरू बालमहोत्सवाची सुरुवात अनाथ निराधार उन्मार्गी इतर मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या एकमेकांविषयी बंधुभाव सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बालकांचा आनंद द्विगुणित करण्याकरता आणि सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे महिला बालविकास विभागाचे उपायुक्त संजय माने यांनी सांगितले. विभागीय उपायुक्त महिला व बालकल्याण विभाग पुणे व जिल्हा महिला बालकल्याण विकास अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहालय बालगृह कारंबा तालुका उत्तर सोलापूर येथे 3 दिवसीय विभागीय चाचा नेहरू बालमहोत्सव 2023-24 आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर, बालविकास प्रकल्प अधिकारी विजय खोमणे, किरण जाधव, अमृत सरडे, स्नेहालय बालगृहाच्या आधारस्तंभ चंदाबेन शिंगवी, वैशाली भोसले, जिल्हा परिवीक्षा अधिकारी सोलापूर, शासकीय मुलींचे बालगृह अधीक्षक अमर भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ एस व्ही कांबळे, वर्षा पाटील तसेच विद्यार्थी महिला व विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते चाचा नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बाल महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा व कलागुण प्रदर्शित करत भविष्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करावे अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्रीश मते यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा परिवीक्षा वैशाली भोसले यांनी केले.